असं मनोरंजन केलं. हेमंतजी पाटील साहेब आज या स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते राकेश याला खऱ्या अर्थानं आज सद्भाग्य प्राप्त झालेले असेल की पाटील साहेबांच्या शुभहस्ते रोहितला या ठिकाणी भाग्यशाली क्षण त्याच्यासाठी की हेमंतजी पाटील साहेबांच्या हस्ते तो सामनावीराची ट्रॉफी पटकावतोय. या ठिकाणी मात्र दुसरा सामन्याला सुरुवात होते. रोशन याच्या माध्यमातून षटकार, पहिला चेंडूटी पहिला षटकार, दुसऱ्या सामन्याचे सुरुवात झाले. खणखणीत होऊन जाऊ दे डीजे. अवसंख्या आता पुढे सरकते आहे, परंतु त्याच वेळेला बॅकपुटवरती जात संभवतः शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु हा देखील प्रयत्न यावेळेला फसतो आहे. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. संभवतः यावेळेला धन्यवाद. त्याचप्रमाणे पाहूया पुढील चेंडूचा सामना करेल या ठिकाणी सिद्धार्थ रोशन. मात्र अजून स्ट्राईकवरती एक षटकार ठोकवला रोशन आणि पाहूया या ठिकाणी पाहूया घुटना टेक तमाशात एक प्रयत्न होता. चेंडूवरती जातोय गणेश तत्पुरे मराठे चौकार, चेंडू चालाय मैदानाला गुदगुदल्या करत सी महाराष्ट्र बाहेर चौकार डीजे. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी स्ट्रगल संघर्ष करावा लागेल. सुरुवातीला जरी अपयश आलं निराश होऊ नका. जॉनी लिव्हर हे नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. ज्या पद्धतीने हेमंत पाटील सर आपल्या सर्वांना खळखळून हसवतात त्याच पद्धतीने जॉनी लिव्हर सरांचा जर प्रवास बघितला असेल तर हेमंत पाटील सरांना माहिती असेल 7वीमध्ये शिकत असताना अर्थातच या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते. शाळेचं म्हणजे 7वीपासून शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्याच्यानंतर रस्त्यावरती उभे राहून चॉकलेट गोळ्या बिस्किटं विकले, कधी दुकानामध्ये टेबल साफ करण्याचं देखील काम जॉनी लिव्हर सरांनी केलं. परंतु हिंमत हारले नाही, ते बॉलिवूडमध्ये आले, त्या ठिकाणी त्यांनी अभिनय केला आणि त्यानंतर हास्य विनोदाचे ते अनभिषिक्त सम्राट देखील ठरले. तुमची सुरुवात कशी आहे ना ही महत्त्वाची नाही, तुम्ही शेवट कसा करताय ना हे महत्त्वाचं असतं. आणि हेमंत पाटील सर आज खऱ्या अर्थानं तुम्हाला हसवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. नक्कीच वेळोवेळी म्हटलं दुनिया तुमचा स्ट्रगल बघत नाही, दुनिया तुमचा सक्सेस बघते. आणि तो सक्सेस जर तुम्ही दाखवाल तर दुनियाला तुमचा स्ट्रगल सुद्धा माहिती पडेल आणि तेव्हा दुनिया तुमची कौतुक करेल. मी एवढं सांगू इच्छितो आपला प्रयत्न असेल, आपले जे यश असेल त्या यशाकडे आपले प्रयत्न हे 100% राहू द्या. देवाला सुद्धा यश देणं नक्कीच भाग पडेल असा त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. आर के राडेस खापलेला सांगायला, कारण पहिल्या षटकामध्ये हाणामारी केली ते रोशन आणि पहिल्या सामन्यामध्ये मात्र राहुल यांनी समाचार घेतला होता. परंतु या सामन्यामध्ये त्यांचे छोटे भाऊ रोशन यालाच म्हटलं तर बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. दोघांनीही या ठिकाणी धुरा सांभाळले. त्रिवेणी क्रिकेट क्लब वावगड या संघाची धावसंख्या झाली, धावफलक आपल्याला घेऊन जाते 13 धावा. पुढील षटक पाहूया फलंदाज, सॉरी क्षणार्धात कोणाकडे धुरा सोपवतोय मला वाटतंय गणेश येतोय आर के राडेस खापलेल्या संघाकडून आणि गणेशाला नंतर सामना करावा लागेल राहुल घाग्याचा. स्ट्राईकवरती राहुल, नॉन स्ट्राईकला रोशन, या दोघांना मिळून आपल्या संघाचं नाव मात्र रोशन करावं लागेल. पाहूया यष्टी रक्षक आहे महेंद्र शिगवण, बॉलिंग मार्गात येतोय गणेश खापरे, सामना करेल राहुल घाग याचा. क्षेत्ररक्षण लावलंय मिड ऑन डीप मिड विकेट स्क्वेअर लेग फाईन लेग. या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅन, सॉरी शॉर्ट पॉईंट म्हणायला लागेल. एक्स्ट्रा कव्हरला आकाश शिगवण, लॉंग ऑफसाठी लॉंग ऑफचं क्षेत्र मात्र खाली ठेवलंय राहुल याच्यासाठी. पाहूया गोलंदाजीचा कशाप्रकारे गोलंदाजी रणनीती असू शकते. मला वाटतं या ठिकाणी आखूट टप्प्याचा चेंडूचा उपयोग केला जाऊ शकतो, कारण क्षेत्ररक्षण त्या पद्धतीचं आहे. या ठिकाणी डीप मिडवानला आहे तो सिद्धार्थ शिगवण, मिडवानला आहे तो संदीप खापरे. या ठिकाणी मात्र गोलंदाजच्या मनामध्ये काय असं वेगळंच आहे. स्वयर मारा, पंचांचे दोन्ही हात समांतर होतात, धावा अवांतर मिळतात. एका धावीने धावसंख्या पुढे सरकले 14 धावा. राहुल अजूनही मात्र स्ट्राईक होते, राहुल अजूनही सूर गवसलेला या सामन्यामध्ये. परंतु मागच्या मॅचचा मान ऑफ द मॅचचा मानकरी ठरला राहुल. ज्यावेळी दोन चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती त्यावेळी त्याने षटकार ठोकला होता 6 राहुल. पुढील चेंडू पुन्हा एकदा गणेशाचा सामना करेल राहुल याला. चेंडू टाला घुटना टेक तमाशात एक प्रयत्न होता, परंतु प्रयत्नात अपयश आला. एक धाव मात्र घेण्यात रोकू शकला नाही राहुल याला गणेश. जर्सी नंबर 07 मंगेश भागणे कुठे असेल त्यांनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा. मंगेश भागणे व्हीआरसी देगाव, आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचा आपल्याला वारंवार विनंती होते. पाहूया पुन्हा एकदा रोशन, रोशन आणि ज्यांनी
रोशन ने मात्र खरपूस समाचार घेतला होता पहिल्या षटकामध्ये। गणेशाचा पुढील चेंडू सामनाकडे, पुन्हा एकदा रोशन, रोशन ने चेंडू टोलला, चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला, अजय चेंडू खाली येतो पर्यंत चेंडू चाललाय वन बाउंस कणकणीत चौकार डीजे। डीजे तर या स्पर्धेची शोभा वाढवताना आदरणीय हेमंतजी पाटील साहेब त्याचबरोबर त्यांच्या समेत पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिक क्षेत्रामधला अजून एक नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सचिनजी गावडे सर हे देखील काही वेळातच या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित राहतील। अर्थातच अनेक मराठी चित्रपटामध्ये त्याने देखील काम केले, त्यांचा झकास हा चित्रपट तुम्ही बघितला असेल, सिंड्रेला चित्रपटामध्ये देखील त्याने काम केलं, रंगीला रायबा असेल, महाराष्ट्र शाहीर असा चित्रपटामध्ये काम करणारे सचिन अनंत गावडे सर देखील काही मिनिटातच या ठिकाणी उपस्थित राहतील। दरम्यान हेमंत पाटील सर स्पर्धेची शोभा वाढवत आहेत, मैदानाकडे जाऊया। गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट मारा करत असताना यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा आहे, चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाही, चेंडू डॉट जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा प्रेशर दबाव आता फलंदाजी करणाऱ्या संघावरती निर्माण होत आहे। नक्कीच आपण चालू बक्षीस समारंभाकडे, या ठिकाणी व्हीआरसी देगाव संघाचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करतील मी महेशजी गरडकर यांना विनंती करीन, त्यांनी त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करायचा आहे। व्हीआरसी देगाव आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही आपले सतत आभार आहेत। या ठिकाणी मात्र गणेशाने कमबॅक केले एका चौकारनंतर, चौकारनंतर चेंडू टाकला होता जो क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जातो असा चेंडू आहे, यॉर्कर चेंडू। या ठिकाणी एक धाव पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न केला जातोय आणि तीन धावा या ठिकाणी पूर्ण केले ते राहुल आणि रोशन आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। या ठिकाणी ज्या या ठिकाणी मात्र एकच धाव होऊ शकले असते, त्या ठिकाणी तीन धाव मिळवले, धावसंख्या झाले 22 धावा डबल टू, दोघांचा जर्सी नंबर आहे 11 11 11 प्लस 11 22 22 धावा धावपलकावरती आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत। आक्रमक पवित्रा फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आपण पाहतोय, त्रिवेणी क्रिकेट क्लब वावघर आणि राधाकृष्ण क्रिकेट क्लब पांगारी खापरेवाडी विजेचे पदाचे प्रबळ दावेदार असणारे दोन्ही संघ आपल्याला श्री गणेश चॅम्पियन चषक 2023 मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये संघर्ष करताना बघायला भेटत आहेत। तर त्याच वेळेला गोलंदाज पुन्हा एकदा गणेश सज्ज होतोय, ज्या गणेशने मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली परंतु त्याच्यावरती मोठा आक्रमण, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप होता, जीवनदान। मी पुन्हा एकदा म्हणेल सोन्याचा गोला आला होता परंतु आपली झोली फाटलेली होती आणि हे काय चाललंय, तू नाही तर मी, मी नाही तर तू, तुला तरी घे नाही तर मला तरी दे, परंतु रन धावा दिले त्या फक्त त्रिवेणी क्रिकेट क्लब वावघर या संघाला, ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मला वाटतंय त्रिवेणी क्रिकेट संघाला चार धावा मिळाले, पंचाने इशारा द्यायचा आहे चार धावा इतकी, चार धावा दिले संदीप खापरे आपली झोली शिवून घ्यायचे कारण वारंवार देव सोन्याचा गोळा आपल्या पदरात देत नाहीये। दरम्यान या ठिकाणी चार धावा धावपलकावरती झोडल्या जात आहेत, अप्रतिम कामगिरी म्हणता येईल फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं, एक सोपा झेल होता पकडणं गरजेचं होतं परंतु थोडा 26 धावा थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स या ठिकाणी नळला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी आणि 26 एक चेंडू शिल्लक आहे, पहिला चेंडू वाईड आला, त्याच्यानंतर एक धाव आली सिंगल, त्याच्यानंतर चौकार आला, तिसरा चेंडू डॉट आला, चौथ्या चेंडूवरती ट्रिपल आणि त्याच्यानंतर आता चार धावा आल्या, तर एकंदरीत पाच चेंडूचं असं अशा पद्धतीने विश्लेषण पृथक्करण झालेलं आहे। जाऊया, संभवतः एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल, 26 धावा धावपलकावरती कंप्लीट झालेले आहेत। अतिशय जबरदस्त लाजवाब विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय, फलंदाजी करणारा संघ त्रिवेणी क्रिकेट क्लब वावघर विजेते पदाचा प्रबळ दावेदार, सपने वो नहीं होते जो सोते वक्त देखे जाते, सपने तो वो होते है जिसके लिए इंसान सोना छोड़ देता है। जर तुम्ही स्वप्न बघितलं स्पर्धेच्या अंतिम फेरी मध्ये पोहोचण्याचं तर तुम्हाला इथे लढावं लागेल, भिडावं लागेल, फॉलो थ्रो मध्ये चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न, संभवतः एक धाव कंप्लीट केले दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय आणि अशा पद्धतीने एकंदरीत दोन षटकाचा खेळ संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना त्रिवेणी क्रिकेट क्लब वावघर संघ पोहोचलाय 29 या आकड्यावरती, तर विजयासाठी टार्गेट असणार आहे 30 धावांचं। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण चाललो अतिथी देवोभव कक्षाकडे, मी आजच्या स्पर्धेचे प्रमुख उपस्थित मान्यवर मान्य हेमंत पाटील सर यांना विनंती करतो, त्यांनी आपण शेजवरती यायचं, मी गणेशवाडी ग्रामविकास मंडळ उनावरे या मंडळाच्या सर्व कार्यकारिणी सभासदांना विनंती करतो, त्यांनी हेमंत दादा पाटील यांचं सत्कार करायचं आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सत्कारासाठी डीजे।
विनोदाचे अनभिषिक्त सम्राट हास्य जत्रा फेम अभिनेते हेमंतजी पाटील साहेब तुम्हा आम्हाला ज्यांनी खळखळून हसवलं, तुमच्या जीवनामध्ये ज्यांनी आनंदाची बहार निर्माण केली ते हेमंत पाटील साहेब यांचा जोरदार सन्मान होतोय। सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या कडकडाटामध्ये हेमंतजी पाटील साहेब यांचा आपण यथोचित गौरव आणि सन्मान करूया। स्टँडिंग ओवेशन मिळतंय। 28 धावांचं टार्गेट असेल, माफ करा। हेमंतजी पाटील साहेब यांचा सन्मान होतोय। आज आमचं खऱ्या अर्थानं सद्भाग्य आहे की पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण श्री गणेश चॅम्पियन चषक 2023 संपन्न करतोय। उभ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्याने सातत्यानं आपल्या अभिनयाच्या माध्यमातून वेधून घेतलं ते हेमंतजी पाटील साहेब आपल्याला पाहायला भेटतात। नक्कीच, याआधी मला वाटतं जो एकच कार्यक्रम होता तो महाराष्ट्राचा अधिराज्य गाजत होता, तोच त्या कार्यक्रमाचं नाव होतं चला हवा उद्या। आणि या कार्यक्रमाला जर कोणत्या कार्यक्रमाने मागे टाकले त्या कार्यक्रमाचं नाव आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा। आणि या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे एक कलाकार माननीय श्री हेमंतदादा पाटील साहेब यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा सत्कार होतोय। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मी मगाशीच म्हटलं होतं दुसऱ्याला रडवणं खूप सोपं असतं, परंतु दुसऱ्याला हसवणं हे खूप अवघड असतं आणि हसवण्याचं काम ते करतात ते महाराष्ट्र हास्य जत्राचे कलाकार। यांच्यासाठी मी जोरदार टाळा होतो, त्यांचा मी सतत शारुणी आहे। जर का कोणतं टेन्शन असेल तर आपण महाराष्ट्र हास्य जत्रा हा कार्यक्रम पहा, तुमचं टेन्शन कुठे झाले तुम्हालाच माहिती पडणार नाहीये। असा हा महाराष्ट्रावरती अधिराज्य गाजवणारा कार्यक्रम म्हणजे सोनी मराठीवरचा महाराष्ट्राची हास्य जत्रा। त्याचबरोबर या ठिकाणी मी हेमंतजी पाटील साहेब आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच एक सांगेन की चार्ली चॅप्लिन विनोदाचे अनभिषिक्त सम्राट होऊन गेले होते। चार्ली चॅप्लिन यांचं एक वाक्य मला आठवतं, चार्ली चॅप्लिन नेहमी म्हणायचे की माझं रडणं एखाद्याच्या हसण्याचं कारण बनलं तरी चालेल, परंतु माझं हसणं कुणाच्या रडण्याचं कारण बनता कामा नये। आज हेमंत पाटील साहेब कदाचित चार्ली चॅप्लिन यांना देखील फॉलो करत असतील। ज्यावेळेला मित्रांनो चार्ली चॅप्लिन यांना पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार मिळाला त्यावेळेला सभागृहामध्ये तब्बल 12 मिनिटं टाळ्या वाजत होत्या। आज हेमंत पाटील साहेब त्यांचे वारसदार आहेत, त्यांच्यासाठी देखील टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे। खऱ्या अर्थानं विनोदाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी खळखळून हसवलं, पोट धरून हसायला भाग पडलं, तुमचं टेन्शन ज्यांनी दूर केलं ते हेमंत पाटील साहेब, त्यांचा यथोचित सन्मान आणि गौरव श्री गणेश चॅम्पियन चषक 2023 माध्यमातून व्यासपीठावरती होतोय। आणि यानंतर आज सन्मान झाल्यानंतर मी आदरणीय हेमंतजी पाटील साहेब आपल्याला विनंती करेन की या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। या ठिकाणी आदरणीय हेमंतजी पाटील साहेब यांच्याकडे आपण जाऊया आणि त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी मी नम्रतापूर्वक विनंती करेन। उभ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व हेमंतजी पाटील साहेब, आपण सर्व कार्यक्रम मिस करत असू परंतु महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम कधीच मिस करत नाही, कारण तुमचे लाडके कलाकार त्या कार्यक्रमामध्ये पाहायला भेटतात आणि तुमचं टेन्शन दूर करत असतात। हेमंत पाटील साहेब यांच्याकडे आपण जाऊया। नक्की साहेब, आपण आता पुन्हा एकदा बोलतोय एक आपल्या सर्वांसाठी आपल्यासाठी सूत्र संचालन करते आपल्या दोन गोष्टी शुभेच्छा देतील, त्याचप्रमाणे दोन गोष्टींचं मार्गदर्शन या ठिकाणी मी हेमंतदादा पाटील साहेब यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। मी तर खूप मोठा फॅन आहे महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या कार्यक्रमाचा, मी रोज महाराष्ट्राच्या हास्य जत्रा पाहत असतो। जर का कोणता एपिसोड विसरलो तर तो पुन्हा डाउनलोड करून पुन्हा तो पाहत असतो। असाही महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करणारा हा कार्यक्रम आहे तो महाराष्ट्राची हास्य जत्रा। मी 2 मिनिटं फक्त फॅन लोकांना विनंती करेन, त्यांनी 2 मिनिटं थांबायचा। मी हेमंतदादा पाटील साहेब यांना विनंती करतो त्यांचा त्यांनी 2 मिनिट शब्दामध्ये मनोगत व्यक्त करायचं। 2 मिनिटं मैदानात सर, 2 मिनिटं 2 मिनिटं सामना थांबवायचा। 2 मिनिटं मला वाटतं खेळाडू सुद्धा दमले त्यांनी बसून घ्यायचे, आम्हाला आपली काळजी आहे। धन्यवाद, आम्ही आपण आमच्या विनंतीला मान दिलात शंकरदादा। मी हेमंतदादा पाटील यांना विनंती करतो, आम्हाला शुभेच्छा द्यायचे आहेत। नमस्कार, आधी तर मी यासाठी आलोय की मला क्रिकेट खूप आवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता क्रिकेटमधलं यश म्हणजे आम्ही गॅदरिंगचं टीचर्स टीमचं आम्ही विनर आहोत आणि बॅटिंग आणि बॉलिंग दोघं करतो मी। बॉलिंग जरा कमी करतो, पाय तुटला आहे त्यामुळे बॅटिंग जास्त करतो। खरं तर मी इथे येणारच नव्हतो, गणेश जाधव आहेत दादा त्यांनी मला मेसेंजरवर सांगितलं सर असा असा कार्यक्रम आहे दादा तुम्ही या, म्हटलं अरे मला जमणार नाही कारण मी सकाळी 5 वाजता एक शेड्यूल आटपून मिरा।
तर श्री गणेश क्रिकेट संघ उन्नवरे यांनी आयोजित केलेला श्री गणेश चॅम्पियन चषक 2023 यासाठी खूप खूप शुभेच्छा। मला इथे बोलवलं आणि माझा एवढा सन्मान केला। ऍक्च्युअली मी तुमच्यासारखाच आहे, अति सामान्य माणूस। खूप काही, अरे बाप रे, फोटो बिटो काढताय मला लय, अरे असं होतं। एकतर मला फोटो काढलेले आवडत नाही, म्हणजे मी काढतच नाही कोणते फोटो स्वतःचे, मी दुसऱ्यांचे काढून देतो। पण मलाच असं खूप काही वेगळं समजू नका, मी आहे तुमच्यातलाच, अशाच मातीमध्ये खेळणारा माणूस आहे। आणि शो तुम्ही बघताच आहात, बघत राहा, आणि तो टीव्हीवर जास्त बघा, कारण टीव्हीवर तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळतो। युट्यूबवर किंवा दुसऱ्या चॅनलवर तुम्ही ज्यावेळी बघतात त्यावेळी त्याच्यात कटिंग पेस्टिंग केलेलं असतं, तो तुम्ही टीव्हीवर जेवढा बघाल तेवढा आम्हाला यश मिळेल एवढीच अपेक्षा आहे। आणि ह्या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन हे खूप छान आहे। एकूणात मला जे आतापर्यंत ट्रीटमेंट मिळाली किंवा जे मी बघतोय त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी। आणि सगळ्या खेळाडू मित्रांना आय लव्ह यू, मस्त खेळा यार, अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्हाला खेळायला नाही मिळत। थँक्यू, थँक्यू गणेश जाधव सर आणि आयोजकांचे खूप खूप धन्यवाद सर, आम्हाला इथे येऊन उपकृत केल्याबद्दल, आपल्या सर्वांचे, आमच्या मंडळाच्या वतीने, आमच्या क्रिकेट संघाच्या वतीने आणि गणेश जाधव यांच्या वतीने आम्ही सर्वांचे आपले आभारी आहोत, धन्यवाद। पंचांना विनंती करूया की आपण सामन्याला सुरुवात करूया। सामान्यत्वापासून असामान्यत्वापर्यंतचा प्रवास हेमंत पाटील साहेबांचा खरं तर खडतर होता, कारण कोणत्याही यशाच्या शिखरावरती पोहोचणं हे स्वप्न असतं, त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि तेच हार्डवर्क केलेलं होतं हेमंत पाटील साहेबांनी। ज्यावेळेला तुमची सिग्नेचर ऑटोग्राफमध्ये बदलली जाते ना, त्यावेळेला माणूस हा यशाच्या शिखरावरती पोहोचतो। आणि आज खऱ्या अर्थानं आपण बघतोय की त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी त्याच्यानंतरचा होणारा सामना जय शिवाजी क्रिकेट क्लब वावगर आणि त्याचबरोबर श्री सद्गुरु क्रिकेट क्लब दाभेळ, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये जातोय, त्या ठिकाणी एक अप्रतिम लढत आपण सर्वांना पाहायला मिळणार आहे। सामना जिंकण्यासाठी 28 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून मैदानामध्ये गेलेला राधाकृष्ण क्रिकेट क्लब पांगारी, परंतु यावेळेला संभवता मोठा फटका बसतोय, चंडू वन्स बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार, गणागाती स्ट्रोक, धाव संख्या 12 या आकड्यावरती पोहोचते। अतिशय दमदार अशी फलंदाजी सरते शेवटी पाहायला भेटते, देर आयर दुरुस्त आयर विलंब से किंतु सफल स्ट्रोक आता समय बल्लेबाज के बल्ले से। आमचे जे लाईन मन आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही सीमारेषेच्या बाहेर तैनात राहा। आमचे जे लाईन मन आहेत श्री गणेश क्रिकेट संघ उनवरे, आपल्याला विनंती असेल की आपण सीमारेषेच्या बाहेर तयार राहा चेंडू आणून देण्यासाठी, परंतु त्याच वेळेला जर पाहिलं तर दुसरीकडे चला निलेश चव्हाण, आपल्या विनंती आहे सर, आपण आपल्या सहकार्याला बॉन्डी लाईनवरती पाठवायचं आहे। धावसंख्या झाली मला वाटतं, षटक संपलं झालं का?
बारा धावा धाव फलका कंप्लीट अपन पहतो पांच चेंडू आतापर्यत कंप्लीट पांच चेंडू बारा धावा कंप्लीट संभवता अजून एक चेंडू शिल्लक आहे ओवर झाली ओवर झाली चला ओवर झाली आय एम सॉरी सहा चेंडू बारा धावा अजून दुरुस्ती करून घेऊया पहिले षटक संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या बारा या आकड्यावरती पोहोचलेली आहे दरम्यान तुषारने पहिले षटक या ठिकाणी फेस केलं होतं पहिला चेंडू डॉट आला त्याच्यानंतर सातत्यानं आपण बघितलं डबल डबल धावा घेत गेले आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार मारत त्याने आपल्या संघाची धावसंख्या बारा या आकड्यावरती पोहोचवली गोलंदाजीसाठी गोलंदाज जर्सी नंबर 11 राकेश सज्ज होताना आपल्याला बघायला भेटतात त्रिवेणी क्रिकेट क्लबचा हा देखील एक स्टार काढून चमचमता सितारा परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो परंतु खऱ्या अर्थानं तोच चमकतो जो सुरुवातीला जिजतो आज तुम्हाला चमकायचं असेल तर जिजावं लागेल कल करे सो आज करे सो अभिकर जिन्होंने कहा परसो बीत गए बरसो जिन्होंने कहा कल दिन गया टल जिन्होंने कहा आज उन्होंने किया क्रिकेट में राज जर तुम्हाला क्रिकेट वरती राज्य करायचं असेल या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अनभिषिक्त सम्राट बनायचं असेल तर तुम्हाला चांगलं योगदान देणं गरजेचं असेल नक्कीच एक मिनिट सर आपण बोलतो या ठिकाणी पुढील होणारा सामना असेल सद्गुरु दाबिल विरुद्ध जय शिवाजी क्रिकेट क्लब वावगर या दोन्ही संघाच्या संघाने करणारा शेवटचा कॉल असेल मी हेमंतदादा पाटील सर यांना विनंती करतो त्यांनी या दोन संघांमध्ये अनभिषेक करायचंय चला समीकरण बदलते पांच चेंडू आने मला वाटतं या ठिकाणी जिंकण्यासाठी बारा धावांची गरज असेल ती राधाकृष्ण रायडर्स खापरोड या संघाला श्री गणेश क्रिकेट संघ उनवरे संघांच्या सर्व सहकारी यांना विनंती असेल त्यांनी आपल्या बॉन्डिलांवरती स्थानापन व्हायचंय तुम्हाला सुद्धा काहीतरी बक्षीस आहे तो बक्षीस तर आपल्याला सामना किंवा चषक संपल्यानंतर मिळणार आहे तरी सुद्धा आपण सर्वांनी जाऊन आपली जागा घ्यायची श्री गणेश क्रिकेट संघ उनवरे त्याचप्रमाणे मी विजयजी पारदले त्याचप्रमाणे सुनीलजी मोगरे यांना विनंती करते त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानापन व्हायचंय आणि त्याचप्रमाणे नारायणजी मोगरे यांना सुद्धा विनंती असेल त्यांनी स्टेजवरती यायचंय तत्पूर्वी पाहूया पुन्हा त्या समीकरण बदलते पाच चेंडू 11 धावा अजय अजूनही पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला अजय अजूनही मैदानावरती या ठिकाणी आकड पटला चेंडू चेंडू इलाकात आला पाहूया फटका होतोय का आणि या ठिकाणी गडी बारा चेंडू कॉल्या आला होता राहुल नाम तो सुनाई होगा डीजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांना आपण सर्वांनी सातत्यानं अभिनय क्षेत्रामध्ये दमदार परफॉर्मन्स देताना पाहिलं ते तुम्हाला सर्वांचे लाडके कलाकार सन्माननीय सचिन अनंत गावडे सर हे देखील काही मिनिटातच या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत म्हणजे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या कार्यक्रमाचा एखादा एपिसोड इथे शूट होईल की काय असं चित्र देखील आता तयार झालंय अतिशय बहारदार असा हा योग देखील जुळून आलेला एकीकडे क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय तर दुसरीकडे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातले सर्व कलाकार देखील आपल्या मंचावरती उपस्थित राहिलेले आहेत नक्की सचिन सर आणि हेमंत पाटील सरांचं एक वाक्य आम्ही करू ना बे त्याच्यामध्ये एवढं काय ना बे अशा ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी या सध्या या ठिकाणी सुद्धा ते एक एपिसोड सुद्धा करू शकतात सचिन गावडे सर आणि हेमंत पाटील सर यांच्याकडून आणि मला त्यांचा तो आवाज ऐकण्यासाठी मी खूप उत्स्फूर्त आहे त्या आवाजासाठी आणि पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू चार चेंडू मध्ये 11 धावांची गरज या ठिकाणी पुन्हा स्वयर मारा होतोय चेंडू चाललाय या ठिकाणी थर्ड मॅन ट्रॅव्हलिंग होतोय एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय का परंतु तुषाराने थांबवलंय तुषार मात्र हुशार आहे समीकरण बदललंय पुन्हा एकदा स्वयर मारा वारंवार होतोय चार चेंडू मला वाटत पुन्हा एकदा डायलॉग मागणी येते या डायलॉगची मी क्षमा मागतो हेमंत पाटील सरांचा त्यांचा डायलॉग कॉपी करतोय आम्ही असं करू ना बे तुम्हाला कोण बोललंय की आम्ही नाही करणार बे आम्ही तो नक्कीच करणार हा आवाज आहे तो आवाज अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या कानावरती अजून ऐकायला येतो आणि त्या आवाजाचा मी खूप मोठा फॅन आहे त्या ठिकाणी श्याम राजपूत सर आणि हेमंत पाटील सर यांचं जी वाक्यरचना आहे त्या वाक्यरचनेनेच खूप हसायला येतं पुढील चेंडू पुन्हा एकदा तुषार येत चेंडू चालला बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेला या ठिकाणी मात्र दोन धावा घ्यावे लागणार आहेत कारण जर सामना विजयी होण्याचा असेल तर तीन चेंडू मध्ये सात धावा अजूनही
कर्णधार संदीप खापरे याला मात्र मोठा फटका मारावाच लागेल जर का आपल्या सामन्याला पुढील मध्ये प्रवेश करायचा असेल। पाहूया या सामन्याचा, जर का रंगतदार सामना झाला आणि वावगर संघ विजय ठरला तर या विजयाचं जो टर्निंग पॉइंट ठरू शकतो तो ते खराब क्षेत्ररक्षण आणि ओव्हरथ्रोच्या चार धावा। पाहूया बॉलिंग मार्क वरती आहे तो त्रिवेणी संघाचा गोलंदाज, सामना करेल संदीप खापऱ्याचा, काही न समजला चेंडू, चेंडू पायाला आदळला आणि शिरशकाने चेंडू पकडला, तत्पूर्वी एक धावा घेण्यात यश आले ती रारके रायडर्स खापरे संघाला। समीकरण बदलते, दोन चेंडू सहा धावा, मला वाटतं समीकरण उलट होत, संघ तोच होता त्रिवेणी क्रिकेट क्लब वावगर, परंतु समोरचा फलंदाज होता। सात धावा, दोन चेंडू सात धावा। पंच एक मिनट थांबवायचंय, बॉल किती बाकी आहेत, एक बॉल, एक चेंडू सात धावा। कंटिन्यू, या ठिकाणी मात्र चेंडू यश्री कशा हातामध्ये विस्तीरावतोय। त्रिवेणी क्रिकेट क्लब वावगर इन टू द सेमी फायनल, जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचा सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन। डीजे यानंतर क्षेत्ररक्षण असणार आहे। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, पहिल्या सामन्यामध्ये ठरला होते बडे मिया, या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले छोटे मिया रोशन घाग।